नमस्कार मंडळी, कसे आहात? चेतन अपडेट्स व्हिलॉग्समध्ये स्वागत. सबस्क्राईब आहात ना? नसाल केलं सबस्क्राईब तर करा पटापटात. त्या दिवशी आपण बघितलं टोलनाक्याची गर्दी टाळून मुलुंडमध्ये येण्याचा पर्यायी मार्ग, टोल न भरता. आज आपण बघणार आहोत मुलुंडमधून त्याच रस्त्याने ठाण्यात कसं जायचं ते. त्या दिवशी काही ठाण्यात काम नव्हतं, आज आहे. चला बघूया. इकडे उजवीकडे शारदा निलायम शाळा गेली, त्याच्या पुढे जायचं. समोरच्या बाजूने आलो, हे डावीकडे वळून आपल्याला हायवेवर मुंबईच्या दिशेला नाही जाता येत, कारण सगळ्या मुंबईहून येणारा ट्रॅफिकच्या 3-4 लेन्स ओलांडून जाणं अवघड जातं. पण ठाण्यात जायला हे खूपच उपयुक्त आहे. दुचाकी तिचाकी गाड्यांची तर मगाशी आपण मुलुंडमधून ठाण्यात जायचा मार्ग बघितला, पण तिथे गंमत अशी आहे की ठाण्यातून मुलुंडमध्ये जायचं असेल तर तो मुख्य टोलनाक्यातनंच जायला लागतं, आणि नवघरच्या पुलाखाली उजवीकडे डावीकडे जसं जायचं असेल तसं जायला लागतं. पण नवीन रस्त्याने जाता नाही येत मुलुंडमध्ये, कारण तो हायवेच्या एका बाजूला आहे आणि त्याच्यावरती काही फ्लायओव्हर वगैरे करणं फिजिबल नाहीये. ठाण्यातून मुलुंडमध्ये जाताना हे असं मुख्य टोलनाक्यातून जावंच लागतं. आपल्यासमोर मुख्य टोलनाका आहे जो मुलुंडमधनं ठाण्यात जाताना नाही लागत, आपण मगाशी बघितलं तसं. आणि
टोल देऊन आपण मुलुंडमध्ये आणि पुढे मुंबईत जाऊ शकतो. टोलला गर्दी तर नेहमीचीच असते, कुठल्याही टोल नाक्यावर असते. मुलुंडमध्ये जायचं नसेल तर समोरच्या पुलावर जायचं, ज्या पुलावरनं आपण परवा त्या दिवशी आलो आपण बघितलं. आणि मुलुंडमध्ये जायचं असेल तर इथनं खालनं सरळ निघून जायचं. मुलुंडमध्ये जायचं नसेल म्हणजे मुंबईत पुढे जायचं असेल तर, आणि या पुलाखाली उजवीकडे वळलं की मुलुंड स्थानकाकडे जातो, डावीकडे वळलं की ती म्हाडा कॉलनी म्हणून जी ओळखली जाते तिथे आहे जाता येतं. इथे समोर ठाणे स्वारगेट पाल्या एसटी बसेसचा अधिकृत थांबा आहे. हे आपण उड्डाणपुलाखाली उजवीकडे वळलो मुलुंडमध्ये जायला. आणि अशा प्रकारे मुलुंडमध्ये आपण आलो आहोत. आशा करतो ही छोटीशी व्हिडिओ आवडली असेल. एक फॉलोअप व्हिडिओ आधीच्या व्हिडिओला असं म्हणू आपण याला वाटल्यास. तुमच्या सुहृदांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना या दोन्ही व्हिडिओज पाठवा. आणि मी जसं नेहमी म्हणतो तसं आनंद पसरवत राहा. भेटू परत. आवडली ही व्हिडिओ? ही व्हिडिओ आवडली असेल तर सदस्य व्हा चेतन आपटे व्हिलॉग्सचे. हे सहज आहे, सोपं आहे. सदस्य रहा, आनंदी रहा.